तेव्हा राजकीय नेत्याच्या नादाला लागू नये, माझ्या तर नादाला चुकून लागू नये. तुम्ही पैशाच्या ताकदीवर राजकारण करायचा प्रयत्न केला, तुम्हाला तशीच उत्तरं मिळतील. पवार साहेबांना देव मानतो, अजितदादांना तेवढंच मानतो. अजितदादांचे गुण जे आहेत त्याचा विचार करून, भविष्याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला. आज मला तुम्ही सांगताय की उत्तरेकडे जा, हा मोठा ऐतिहासिक क्षण करण्यात आलेला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच फलटणच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येते. अजित पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. फलटण इथल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार शरद पवार आणखी एक धक्का देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. साताऱ्यात रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष वाढलाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये खलबत सुरू असताना आणि रामराजे नाईक निंबाळकर पक्ष सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नयेत म्हणून काही दिवसांपूर्वीच रामराजेंच्या जवळचे दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवारांनी केलेली. खरं तर भर सभेत फोनवरून झालेल्या या उमेदवारीच्या घोषणेनं सगळेच अचंबित झालेले. दरम्यान हेच दीपक चव्हाण देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात याबाबतची माहिती सूत्रांकडून मिळतीये. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर या सभेत नेमकं काय म्हणाले त्यावर एक नजर टाकूया. अजितदारांच्याकडे जा, अजितदारांच्याकडे जा, तुतरेकडे जा, तुतरेकडे जा. मी तुम्हाला एक खरं सांगू का, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण शरद पवारांना दुखवून तिकडे गेलो ही वस्तुस्थिती. अगदी स्पष्ट सांगतो, हे आम्ही सगळेजण 9-10 जण जेव्हा पवार साहेबांच्याकडे पहिल्यांदा गेलो, तुम्ही हात जोडून त्यांना सांगितलं की साहेब ही परिस्थिती फील्डमध्ये तशी राहिलेली नाही. माझ्या स्वतःवर पायाच्या 75व्या वर्षी हे आणि मानचे आमदार यांनी खंडणीचे गुन्हे आणि किडनॅपिंगचे गुन्हे लावायचा प्रयत्न पुणे जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत केले होते. ही माझ्यावरची परिस्थिती. तेव्हा तर मला वाटतं मी सभापती होतो. राज्याच्या सभापतीला 8% तयारी ह्या दोघांची. सुदैवाने मला मानणारे 35 वर्षातले काही प्रशासनातले अधिकारी आहेत, पोलिसातले अधिकारी आहेत, त्यांनी मला सावध केलं. मी देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना फोन केला की साहेब हे काय चाललं. आजही तेच झालं. 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी हीच बातमी परत फिरायला लागली. रामराजे आज जाणार आहेत, हा आज जाणार आहे, तो आज जाणार आहे, हे कोण करते? या दमदाट्या आम्हाला थांबवणारच की नाही का? आम्हाला वाटायला लागलं की आम्हीच पाकिस्तानात गेलो का काय आम्हाला वाटायला लागलं. याचा न्याय आपण आपल्या नेत्याकडे मागायचा. शरद पवार तर हे अत्युच्च पातळीवरचे नेते, त्यांना काय मी काय बोलणार शरद पवार साहेबांना. मी त्यांना विनंती केली होती की साहेब जे काय घडते त्यासाठी आपल्या भूमिकेचा आपण पुनर्विचार करावा आणि आम्हाला आपल्या आशीर्वादाने तिकडे जावा याचा बाकी मी साक्षीदार. आजच्या या सभेत जो अजेंडावरच विषय नाही तो राज्यावर कसा गेला याचा शोध पहिल्यांदा मी घेणार. हे आत्ताही मला त्यांचेच फोन येतात. मी तुम्हाला एकच सांगेन की तुमच्या भावना तीव्र होत जाणार आहेत. उत्तर कोरेगावने तर जाहीरच करून टाकलं आहे आणि त्याला काय उत्तर देऊ? सत्तेत जाऊनही इलेक्शनमध्ये ही पद्धत जो होणार असेल तर सत्ता आपल्या कामाची नाही. आपल्याला मला स्वतःला पवार साहेबांना देव मानतो, अजितदादांना तेवढंच मानतो. अजितदादांचे गुण जे आहेत त्याचा विचार करून, भविष्याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला. पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत
माझी काही भारतीय जनता पार्टीशी भांडणं नाही. मोदी साहेब त्यांचं काय व्हायचं ते होऊन द्या, आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. अमित शहा साहेब आदरणीय आहेत, तुमच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहेत. मी 30 वर्षात पहिल्यांदा बघतोय की मी म्हणतो ते विचारपूर्वक तुम्ही कधीच मान्य केलं नाही, भावनेने तुम्ही मान्य केलेलं आहे. की रामराजांच्यावरचा विश्वास आहे हा की तो जो निर्णय घेतील हा माझ्या भल्यासाठी होईल हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत होतं. आज मला तुम्ही सांगताय की तू तरीकडे जा, हा मोठा ऐतिहासिक क्षण फलटण तालुक्याच्या राजकारणात आलेला आहे. आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा जे सांगितलेलं असतं ते नेत्याच्या कानावर घालणार आणि योग्य तो निर्णय घेणार, एवढं बाकी मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो. त्यामुळे उमेदवार जाहीर करून रामराजांना थांबवण्याची अजितदादांची खेळी ही अयशस्वी ठरते का अशी चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे. तुम्हाला रामराजे नाईक निंबाळकरांच्या निर्णयाविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.